प्रिय महोदय, भारत सरकारच्या 5 लाख रुपये किमतीच्या पेपर सिक्युरिटीवर आपणास जास्तीत जास्त 4 लाख रुपयेपर्यंत अधिक रक्कम काढता यावी अशी जी व्यवस्था उपयंतांच्या संमतीने करण्यात आली होती, तिकडे या पत्रान्वये आम्ही आपले लक्ष वेधू इच्छितो. आपल्या खात्याच्या वरवर केलेल्या तपासणीवरून आमच्या असे निदर्शनास आले आहे की अशा रीतीने आपण अधिक रक्कम काढल्याचे प्रसंग फार थोडे आहेत. ज्यावेळी आपण अधिक रक्कम काढली आहे त्यावेळीही ती 20,000 रुपयावर कधी गेलेली नाही. किंबहुना वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वर्षातील रोजीच्या दिवसातही आपल्या खाती बरीचशी शिल्लकच जमा होती. या संबंधात आम्हाला आपणास हे कळविणे भाग आहे की आपल्या खात्याचा व्यवहार आम्हाला फायदेशीर वाटत नाही, कारण आपण 4 लाख रुपयांपर्यंत एकावेळी रक्कम काढाल असे गृहीत धरून आम्हाला रोकड रकमेची व्यवस्था ठेवावी लागते. परंतु पैसे काढण्याची आपली जी अधिकार मर्यादा आहे तीमुळे आमच्यावर जो आर्थिक बोजा पडतो त्याच्या प्रमाणात आपणाकडून मिळणाऱ्या व्याजाचे आमची भरपाई होत नाही. अशा प्रकारची खाती चालू ठेवण्यास उत्तेजन देऊ नये असेच वस्तुतः आमच्या बँकेचे सर्वसाधारण धोरण आहे. असे असले तरी आपणाबरोबर असलेले आमचे जुने संबंध लक्षात घेऊन केवळ अपवाद म्हणून आम्ही आपले खाते चालू ठेवण्यास तयार आहोत, परंतु त्याकरिता आपण कमीत कमी 50,000 रुपयांवर व्याज आकारण्यास मान्यता दिली पाहिजे. या व्यवस्थेमुळे 4 लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत अधिक रक्कम काढण्याचा सध्या असलेल्या अधिकारास कोणताच वाय येत नाही, तेव्हा आपण या व्यवस्थेत मान्यता द्याल असा आम्हा विश्वास वाटतो. वरीलप्रमाणे किमान रकमेवर व्याज आकारणे जी व्यवस्था आम्ही सुचवली आहे तिला आपली मान्यता असल्याचे आपण पत्राद्वारे आम्हाला त्वरित कळवाल अशी आशा आहे. आपल्या आर्थिक उलाढालींच्या व्याप्तीची आम्हास काही कल्पना असणे शक्य नाही, परंतु आम्ही वर सुचविलेली नवीन योजना आपणास कोणत्याही कारणामुळे गैरसोयीची वाटत असल्यास आपण दुसरी पर्यायी योजना सुचवू शकता. तिचा आम्ही अवश्य योग्य तो विचार करू. तेव्हा आपला काय विचार आहे तो शक्य तितक्या लवकर कळविण्याची कृपा करावी. आपले विश्वासू.